कोयना धरणाच्या पाण्यावरून आता सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरात टीका केली आहे. कोयना धरणातून सांगलीच्या हक्काचं पाणी न सोडण्यासाठी देसाईंचा दबाव आहे असा आरोप खासदार पाटील यांनी केला. सांगली जिल्ह्याला वेठीला धरायचं आहे की जिल्ह्यातली भाजप संपवायची असा सवालही पाटील यांनी केलाय. शंभूराज देसाईंची फडणवीस आणि शहांकडे आपण तक्रार करणार असल्याचंही पाटील म्हणतात. तर कोयनेच्या याच पाण्यासंदर्भात संजय काका पाटील नेमकं काय म्हणतात आणि त्यावर अजित पवारांनी काय प्रत्युत्तर दिलंय, त्यांनी नेमके काय भूमिका मांडलेली आहे तेही पाहूया. चांदोलीमधनं सोडलेल्या डिस्चार्जवर आत्ता म्हैसाळ आपण चालवतोय. जतला पाणी सोडलेलं आहे, याच्यापूर्वी असं कधीही झालं नाही आणि याच्या मागं राजकारण करण्याची प्रवृत्ती दिसून यायला लागलेली आहे. आमच्या जिल्ह्याला वेठीत धरण्याची भूमिका किंवा आम्ही भीक मागितल्यासारखी स्थिती जर ते करणार असतील तर हा आमचा जिल्हा कपवून घेतला जाणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार, अमितभाई शहा यांच्याकडेही तक्रार करणार आणि अशा पद्धतीनं आमच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर तो कपवून घेतला जाणार नाही. कोयनेचं वीज कमी झाली तरी चालेल, ते पाणी विजेच्या करता वापरण्याच्या ऐवजी लोकांना सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पिण्याच्या करता शेतीच्या करता हे दिलं जावं असं प्रत्येक जण मागणी करतं. तशाच पद्धतीनं आपण मला प्रश्न विचारला, मी अजून काही संजय काकांनी काय नक्की मागणी केली मला माहिती नाही, पण प्रत्येकाला तशा पद्धतीनं स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यातनं सामोपचाराने तोडगा काढण्याचं काम राज्य सरकारकडे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.